गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेब्रुवारी महिन्यात विलगीकरणादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना भेटल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. गृह विलगीकरणात असताना दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठका घेतल्या असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. 15 फेब्रुवारीला मला जेव्हा डिस्चार्ज मिळाला त्यावेळेस होम क्वारंटाईनसाठी मी खाजगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो. होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो. नागपूर येथील माझ्या हॉस्पिटलमध्ये राहण्याच्या दरम्यान आणि मुंबईमधील माझ्या होम क्वारंटाईनच्या दरम्यान मी अनेकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. माझ्या शासकीय कामासाठी मी पहिल्यांदा 28 फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडून सह्याद्री गेस्ट हाऊस येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामील झालो. ज्या पद्धतीनं जनतेमध्ये चुकीची माहिती देण्याचा किंवा जनतेची दिशाभूल करण्याचा अनेक मंडळी प्रयत्न करत आहेत त्याच्यासाठी ही माहिती मी आपल्याला